अरे चौकश कर रहा था, गाड़ी आधीच गरम है ती। तर आत्ता आपण आहे नई मुंबई हायवेवरती। आपण आहे दुपारच्या वाजलेल्या आहेत, 1:30 ते 2 वाजलेले आहेत आणि ऊन तर एवढं जबरदस्त ऊन पडलेलं आहे। उन्हाळा महिना चालू झालेला आहे आणि आपण आता सध्या आहे नई मुंबई हायवेवरती आणि तसंच आपली पेट्रोलची टाकी पण खाली झालेली आहे, तर पेट्रोल भरावं लागेल। समोरच आहे पेट्रोल पंप, तर नई मुंबईमध्ये मी हायवेवरतीच पेट्रोल भरून घेतो आणि आजचा पेट्रोलचा भावही बघूया आपण। आणि ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो आहे आणि ही आहे समोर ॲम्ब्युलन्स। ॲम्ब्युलन्स आठवली की मला एक गोष्ट आठवते, नेहमी म्हणजे नेहमी आठवते, आणि ती गोष्ट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। माझा एक मित्र आहे, त्याने एक मला सांगितलेलं होतं आणि तो मेसेज मला खरंच खूप आवडला, तो आज मी तुमच्याबरोबर ती गोष्ट शेअर करतो आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला ॲम्ब्युलन्स कुठेही दिसेल, त्याचा आवाज ऐकायला येईल, तर जात असेल तर एक फक्त प्रार्थना करा की जेही कोण व्यक्ती त्या गाडीमध्ये असेल या ज्या व्यक्तीसाठी ती गाडी जात आहे, तर प्रार्थना करा की तो व्यक्ती सुखरूप असावा। बोलतात ना दुआमध्ये खूप असर असतो, प्रार्थनेमध्ये खूप असर असतो। जेव्हा कोण नसतो तो बोलतो ना दुआ करा प्रार्थना करा, तसं एक छोटंसं काहीतरी एक असं आहे, जाऊ द्या आता मला काही समजत नाही आहे। पण तसंच मी ॲम्ब्युलन्स गेली की मी पाया पडतो की देवा सुखरूप ठेव त्या व्यक्तीला, कोणी जो असेल। मी अशी एक प्रार्थना करत असतो, तुम्हीही करा। आणि आपण आता पोचलेलो आहे पेट्रोल पंपच्या इथे। ऊन एकदम जबरदस्त आहे आणि सावली तर एवढीशी दिसते, तर मी सावलीत उभा करेल गाडी। त्याला इथं पण ऊन आहे, सावलीत जाऊ। आवडते का फुल कर? ₹100.50। पेट्रोल पंपवरचा एक तुम्हाला किस्सा सांगतो जो तुमच्यासोबत झाला नाही पाहिजे। हे लोक काय करतात, तुमचं नजर थोडं हटवण्याचा प्रयत्न करतात या न ऐकल्यासारखं करतात। तुम्ही जर ह्याला बोलणार ना ₹500 टाक, तर तो काय करतो, पहिलं ₹50 टाकतो आणि नंतर आपण बोलू अरे तुला ₹500 बोललो होतो, तो बोलतो हां ठीक आहे। मग आपण ते ₹50 काउंट करत ना अगोदरचे, मग तो ₹50 तो स्टार्टिंगपासून पेट्रोल चालू करतो, म्हणजे 50, 51, 52, 53 स्टार्टिंग करतो। आणि नंतर सांगताना काय सांगतो, अगोदरचे 50 आणि आत्ताचे 500, ₹550 टोटल। मग असे आपली ही दिशाभूल करतात, म्हणून पेट्रोल पंपवरती लक्ष द्यायचं, नीट बघायचं पेट्रोल भरताना। चौकश कर दादा, गाडी आधीच गरम आहे ती, आधीच एवढं महाग पेट्रोल। महाग पेट्रोल झाल्यानं बाई धक्काबुक्की मारून पेट्रोल सांडवतोय माझं। एवढं पेट्रोल काय कमी होत नाही, महाग वाढत चाललंय पेट्रोल। 2-3 दिवसांनी अजून 2-4 रुपये वाढतील पेट्रोलचे, सांगता येत नाही। 1150 आपली टाकी फुल झालेली आहे आणि आता बघूया ही जास्त जास्त एक हप्ते बॅकनं चालते गाडी पेट्रोल। तर पेट्रोल भरून आता निघालेलो आहे आपण। 1150 माझी टाकी फुल झालेली आहे, म्हणजे ₹100.50 पेट्रोलचा आता दर चालू आहे 1 लिटर। आणि पेट्रोल महाग झालेलं आहे, खरंच महाग झालेलं आहे। आपल्यासारखं कॉमन माणसाला जर पेट्रोल नाही परवडणार, गाडीच नाही परवडणार। इन्कम एका ठिकाणी आपली इन्कम आहे आणि परत असे 10 ठिकाणी आपले स्वप्न असतात, मग खरंच काय गोष्टी बदलाव्या लागतात आपल्याला। पण तर बघूया असं काय होतं काय नाही। तर माझे मोटो ब्लॉगिंग चालू असेल ह्या महिन्यामध्ये, पूर्ण मोटो ब्लॉग मी करत असणार आहे आता। आणि या मंथच्या एंडमध्ये एक माझी आउट ऑफ मुंबईच्या बाहेर म्हणजे माझी एक ट्रीप असणार आहे कोकण साईडला। मी माझा चालू आहे आमचा प्लॅनिंग, कोकण दौरा आमचा होणार आहे आणि सध्या तर मी मोटो ब्लॉगिंगच करणार आहे हा महिनाभर पूर्ण। आणि एंडिंगमध्ये तुम्हाला एक सरप्राईज भेटणार आहे कोकणचा। तर नवीन असाल तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि या महिन्यामध्ये मोटो ब्लॉगिंगच असेल, काय माहिती कोणाला इंटरेस्ट असेल नसेल बघायला, माझा प्रयत्न आहे काही ना काहीतरी करत राहायचा, म्हणून मी ॲक्टिव्ह राहतो आहे मोटो ब्लॉगिंगच्या ह्याच्यातून। आणि असे रेग्युलर माझे ब्लॉग येतील काही दिवस।